नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीयाच्या काही ठळक घडामोडींकडे. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचं ठाणे कनेक्शन आलं समोर. कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत महापौरांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आणि विद्या चव्हाण यांच्या राजीनाम्याची भाजपा महिला मोर्चाची मागणी. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल 7 वर्षांनी हत्याकांडाचं कनेक्शन ठाणे असल्याचं समोर आलंय. कळवाखाडीत हत्येत वापरलेलं एक पिस्तूल सीबीआयनं शोधून काढल्याचा पुरावा पुणे न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय. खाडीत सापडलेलं पिस्तूल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आलंय. तर दाभोलकर यांच्या शरीरावरील जखमा आणि पिस्तुलाच्या बुलेटचं मोजमाप केल्यानंतर हे पिस्तूल दाभोलकर यांच्या हत्येत वापरलं होतं की नाही याचा खुलासा होणार आहे. दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळसकर, सचिन अंदुरे अशा 7 जणांचा समावेश असल्याचं समोर आलंय. अटक आरोपींनी हत्येत वापरलेलं पिस्तूल हे खाडीत टाकल्याचं अटकेनंतर चौकशीत पोलिसांना सांगितलं होतं. मात्र नेमकी कुठली खाडी याबाबत मात्र संभ्रम होता. कळसकर हा पुण्याहून नालासोपाऱ्याला जाताना ठाणे खाडीमध्ये हे पिस्तूल टाकल्याचं सांगितल्यामुळे सीबीआय पथक ठाण्याच्या खाडीचा शोध घेत होते. कळवा खाडीत नॉर्वेवरून आणलेल्या अद्ययावत पथकाची मदत घेऊन एक गावठी पिस्तूल शोधण्यात आलंय असा दावा सीबीआयनं न्यायालयामध्ये केला. चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक नागरिक बळी पडलेत. भारतात देखील कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यामुळे सर्वत्र भीतीचं सावट पसरलंय. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं खबरदारी घेत कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्यावर तातडीनं उपचार करण्यासाठी खबरदारी घेतली आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी आज प्रभारी आयुक्त राजेंद्र आहिवर यांच्याशी चर्चा करून महापौर दालनामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश सोनलकर आणि अधिष्ठाता शैलेश्वर नटराजन यांच्या समवेत बैठक घेतली. महापालिकेनं आवश्यक उपाययोजना तातडीनं कराव्यात असे आदेश देऊन नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय. इटली, इराण, थायलंड, साऊथ कोरिया, मलेशिया या ठिकाणांहून भारतात नागरिक येत असतात, त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दररोज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं संपर्क साधण्यात येतो. आलेल्या प्रवाशांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यासोबत 14 दिवस संपर्क साधला जात असल्याचं वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध माळगावकर यांनी या बैठकीत सांगितलंय. पालिका कार्यक्षेत्रात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळल्यास यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 8 खाटांचा विलगीकरण कक्ष उपलब्ध करण्यात आलाय. या कक्षात उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी 1,595 मास्क आणि जवळपास 1.5 लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे. या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि याबाबत घ्यायच्या खबरदारी संदर्भातील माहिती देणारी भित्तीपत्रकं लावण्यात यावीत. तसंच वर्तमानपत्रातून देखील याबाबत आवश्यक माहिती प्रसिद्ध करावी. तसंच स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावं असे आदेश देत पालिकेनं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावं असं आवाहन महापौरांनी केलंय. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून सद्यस्थितीत उपलब्ध असलेला औषध साठा रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवलाय. याबाबत पालिकेनं पूर्ण खबरदारी घेतली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसंच या आजारासंदर्भात रुग्णांवर करण्यात येणारे उपचार आणि घ्यायची काळजी याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टरांना मार्गदर्शन केलं असल्याचंही बैठकीत सांगण्यात आलं. तसंच दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक काळजी घेतल्यास निश्चितच आपण या आजारावर मात करू शकतो. यासाठी सर्व नागरिकांना विनाकारण घाबरून न जाता स्वतःची आणि आपल्या आजूबाजूच्या नागरिकांची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केलंय.
सुनेवर केलेल्या अत्याचार प्रकरणी ठाणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षला बोबेरा यांच्या नेतृत्वाखाली आमदार विद्या चव्हाण यांचा निषेध करण्यात आलाय. सोन्याचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट माधवी नाईक यांनी केली आहे. आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याची दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आलं. महिलांच्या हक्कासाठी लढण्याचा दिखावा करणाऱ्या विद्या चव्हाण यांचा खरा चेहरा आज सगळ्यांसमोर आलेला आहे. सुनेनं गुन्हा दाखल केल्यानंतर सुनेविरोधातच चरित्र हनन करणारं आक्षेपार्ह विधान करणंही निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घटनेची दखल घेऊन कठोर कारवाई करावी. सत्तेचा गैरवापर होणार नाही याचीही खबरदारी संबंधित तपास यंत्रणांनी घेतली पाहिजे. चव्हाण यांच्या वर्तनामुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय, त्यामुळे विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवी नाईक, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष हर्षला बोबेरा, सरचिटणीस अॅडव्होकेट तृप्ती जोशी पाटील, सरचिटणीस नैना भोईर, उपाध्यक्ष प्राची नाईक, विद्या कदम, चिटणीस सुवर्णा उसरे तसंच महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होत्या. आज घडीला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला खूप मोठी मजल मारत असून एक प्रकारे पुरुषी सरंजमशाहीला तोडीस तोड उत्तर देत आहेत, तेव्हा केवळ महिला दिन साजरे करण्यापेक्षा महिला सक्षमीकरणाच्या हेतूनं ठाण्यातील एका पेट्रोल पंप मालकानं तब्बल 15 महिला कर्मचाऱ्यांना पंपावर नोकरी देऊन रोजगाराचा प्रश्न सोडवलाय. त्यामुळे एक प्रकारे पेट्रोल पंपावर खऱ्या अर्थानं रोजच महिला दिन साजरा होत असल्याचं चित्र ठाण्यात दिसतंय. शासनानं सर्वच क्षेत्रात महिलांना 50% आरक्षण दिलं असलं तरी अनेक जिकरीच्या कामांमध्ये आजवर महिला कर्मचारी जाताना दिसत नव्हत्या. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपलं काम करत कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. वैमानिकापासून ते रेल्वे, बस, एसटी, रिक्षा चालवताना महिलांना आपण सर्वांनी पाहिलंय. मात्र आता ठाण्यात आपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी देखील महिला दिसत आहेत. मात्र ठाण्यातील विटावा येथील दिवसरात्र सुरू असणारा एचपी पेट्रोल पंप आहे, या पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी चक्क महिला वर्ग नेमण्यात आल्यानं वाहन चालकांकडून या कष्टकरी महिलांचं कौतुक केलं जात आहे. आजकाल महागाई वाढत असल्यानं आपल्या संसारासाठी हातभार लागावा यासाठी ह्या महिला काम करत आहेत, त्यामुळे महिला कुठेही कमी पडत नसल्याचंच हे उदाहरण आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅस पुरवठा करणारा हा पेट्रोल पंप रात्रंदिवस सुरू असल्यानं इंधन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची या पंपावर रीग लागलेली असते. या पंपावर दिवसपाळीसाठी 2 शिफ्टमध्ये नियुक्त केलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना उत्तम सेवा दिली जाते, तेव्हा इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांसोबत अनेकदा क्षुल्लक गोष्टीतून उद्भवणारे वाद होण्याचे प्रमाण देखील घटले असून महिला कर्मचारी व्यसनांपासूनही अलिप्त असल्यानं त्याचाही फायदा ग्राहकांना सेवा देताना होतोय असा दावा पंप संचालकांनी केला आहे. आरबीआयनं जारी केलेल्या आदेशानुसार येस बँकेत फक्त 50,000 रुपये काढले जाऊ शकतात हे कळताच येस बँकेच्या खातेदारकांनी शाखांबाहेर एकच गर्दी केली होती. ठाण्यातील तलावपाळी शाखेजवळ अशी गर्दी झालेली दिसून असल्यामुळे या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता ठाण्यातील सर्व येस बँकांच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. त्याचबरोबर आवाज माझा हे ऍप देखील डाउनलोड करायला विसरू नका. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचं ठाणे कनेक्शन आलं समोर. कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत महापौरांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आणि विद्या चव्हाण यांच्या राजीनाम्याची भाजपा महिला मोर्चाची मागणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईले आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141.
आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.